छत्रपती घराण्याला साजेल तसं प्रेम सन्मान या सगळ्या नांदेडकरांनी मला 2 दिवसात दिला. पण प्रांजळपणाला मी सांगू इच्छितो, हे प्रेम, हा सन्मान, हे तुम्ही संभाजीराजेंना दिला नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याला दिलेलं आहे. असं नाही की मी या 2 दिवसातच नांदेडला आलोय. मला माझं स्वतःच कौतुक करायचं नाहीये, पण मला महाराष्ट्रातला नेता असा दाखवून दाखवा आताच्या काळातला, की जो आपला मतदार संघ सोडून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतो. मी 2007 पासून ते आता 2022 पर्यंत अनेकदा महाराष्ट्र मी पिंजून काढलंय. महाराष्ट्रात समजून घेण्यासाठी, अभ्यास करून घेण्यासाठी आपल्या बहुजन समाजातल्या आपल्या 18 पगड जात 12 बोलत येतात लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी हे माझे अनेक दौरे होते. लोकांनी भरपूर प्रेम दिलं मला, लोकांनी दाखवून दिलं की आम्हाला तुम्हाला प्रेम द्यायचंय. पण प्रेम देत असताना सुद्धा आम्हाला आता तुमच्याकडनं फार मोठ्या आशा आणि अपेक्षा आहेत. आणि मग या 5-6 महिन्यात प्रामुख्याने मला असं वाटलं की आपल्याला लोकांना न्याय द्यायचा असेल, लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला स्वराज्य संघटना स्थापन करावी लागेल. शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य निर्माण करून दिलं. शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य हे सुराज्य कसं असावं हे दाखवून दिलं. पण तेच शिवाजी महाराजांचं स्वराज्य आज हे सुराज्य आहे का? माझा प्रश्न आहे तुम्हाला सर्वांना, आहे का? आणि मग आपण आपल्या लोकप्रतिनिधींना का निवडून देतो? मग आपण आपल्या लोकप्रतिनिधींना सवाल का करत नाही? आपण आपल्या लोकप्रतिनिधींना प्रश्न का करत नाही? मग काय चाललंय महाराष्ट्रात तुम्हाला माहिती आहे? हे राजकारण कुठल्या पातळीवर चालू आहे? मी आज काय राजकारणावर बोलणार नाहीये, पण मला वाईट वाटलं. मला वाईट काय वाटलं की जे नागपूरला अधिवेशन चालू आहे आता, नागपूरला अधिवेशनात चर्चा काय व्हायला पाहिजे? चर्चा व्हायला पाहिजे की शेतकऱ्यांच्यावर, कष्टकऱ्यांच्यावर, कामगारांच्यावर, विद्यार्थी विद्यार्थिनींच्या प्रश्नावर, तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून आमदारांनी विचारायला पाहिजे सरकारला, किंबहुना सरकारमधल्या आमदारांनी सुद्धा तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून ते विचारू शकतात, बाबा आमच्या शेतकऱ्यांना न्याय केव्हा देणार, आपल्या बळीराजाला ताकद केव्हा देणार. तर विषय तिथं काय चालू आहेत? मगाशी करांनी पण सांगितल्याप्रमाणे कोणी किती बुकंड घेतला, कोण खुणात अडकलंय, मधी मधी सारखी तहकूब, टॅक्स आपण भरतो, किती खर्च दिवसाला तिथं होतो माहित आहे का आपल्याला? पूर्ण अधिवेशन ज्यावेळी नागपूरला जाते त्यावेळी पूर्ण सिस्टम, पूर्ण प्रशासकीय अधिकारी हे मुंबईतून सगळे नागपूरला जातात. रेस्ट हाऊसेस, सर्किट हाऊसेस, आमदारांचे निवासस्थान, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, मंत्र्यांचे निवासस्थान, रवी भवन, हे परत एकदा नवीन त्याच संवर्धन केलं जात. ठीक आहे, करा, पण आउटपुट काय? लोकांचे प्रश्न काय मांडले तुम्ही? काय करतात मग आमदार लोक? तिथं काहीतरी आपलं बोलायचं सकाळी, कुठला तरी एक विषय घ्यायचा, मतदारसंघात द्यायचं आणि आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून क्लिप्स बनवायचे, बघा मी प्रश्न मांडला. अ प्रश्न मांडलाय, ठीक आहे मांडलाय, त्यात रिझल्ट काय?
तुम्ही ह्या भागाचा विकास काय केला ह्याच्यावर तुम्ही बोलला असं, पण त्यांना घडलं काय? राज्याच्या वेगळ्या वेगळ्या पॉलिसीज ठरल्या का? दुर्दैवाने आपण विधान भवन मध्ये लाईव्ह काय चालतोय आपण बघत नाही. माझा प्रश्न आहे तुम्हाला सर्व, दोनच प्रश्न आज मी विचारणार आहे तुम्हाला. किनवट किती लांब आहे? किती? 60 किलोमीटर. काय किनवट मध्ये? काय किनवटला? असं कसं म्हणतं? काही नाही, एवढी मोठी वनसंपत्ती आहे तिथं. किती मोठं अभयारण्य तिथं होऊ शकते? आज पण तुमच्या आमदार आणि खासदारने केव्हा किनवटच्या बाबतीत प्रश्न केलाय का? आणि तिथं जर अभयारण्य चांगलं मोठ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने झालं तर तुमचं पर्यटन वाढणार आहे, तिथं रोजगार वाढणार आहे. ह्याच्याबद्दल कोण चर्चाच करत नाही. मी 2 दिवसाच्या अगोदर टिपेश्वरला होतो, म्हणजे किनवट इथं आहे, टिपेश्वर इथं आहे. या दोन्ही जंगलातला टायगर कॉरिडोर आपण जर केला, तुम्ही म्हणणार मी काय बोलावलं तुम्हाला समजणार नाही, पण हे बोलावं लागते ना पत्रकारांना, तर हा विषय समजेल. तुम्हाला समजायला पहिला विषय मी जे काय बोलतोय, तुमचा जर टायगर कॉरिडोर झाला तर टिपेश्वरचा वाघ हा किनवट मध्ये येऊ शकतो, आणि आता येतोय तो. किनवट मधला वाघ हा टिपेश्वरला जाऊ शकतो जे यवतमाळ मध्ये. पण ह्या नुसते वाघ तर वाढतीलच, पण वाघाचे हरण तर वाढतीलच, पण तिथं रोजगार वाढणार आहे, पर्यटन वाढणार आहे. ह्याच्याबद्दल कोणी विचार केला का? मी स्वतः जाऊन त्या रेस्ट हाऊसला 3 दिवस राहिले किनवटच्या मागच्या वर्षी. परवा टिपेश्वरला जाऊन तुमच्यासाठी मीच गेलो अभ्यास करायला, केव्हा? 2 दिवसाच्या अगोदर, इकडे याच्या अगोदर. काय मला गरज आहे? का तुमचा खासदार, का तुमचा आमदार, का तुमचा पालकमंत्री तुमच्याच हातातल्या गोष्टी बोलत नाही? हा नाही का ही छोटी गोष्ट आहे का? मला सांगावं त्यांनी. माझा चॅलेंज आहे किनवटच्या आमदारांनी, खासदारांनी, पालकमंत्र्यांनी आजपर्यंत कितीदा त्यांनी विधान भवन आणि विधान परिषदेमध्ये हा प्रश्न मांडला त्यांनी सांगावं मला. पत्रकारांनी त्यांना विचारावं. नेताजी पालकर प्रति शिवाजी महाराज असं त्यांना संबोधलं जायचं. आज मी सकाळी तिथं त्याची समाधीला जाऊन त्यांना अभिवादन करून आलो. काय वाईट परिस्थिती तिथं जायला, तिथं जाता येत नाही. पाणी, त्या गटारीचं पाणी तिथं वाहते, ती कुठली नदी आहे मला माहित नाही, काय नदी आहे काय नाल आहे माहित नाही. त्या बैलगाडीत मला, मी जाणार होतो पाण्यात चालत त्या गटारीतून, मला सगळ्यांनी नकार नाही जायचं म्हटलं राजे, मला सगळ्यांनी बैलगाडीत घातलं, मग मी तिकडे गेलो पुढे. तुम्ही थांब. नेताजी पालकर एवढे इतिहास तुमच्याकडे मोठा आहे. शिवाजी महाराजांनी काय ताकद दिली नेताजी पालकरना तुम्हाला माहित आहे, त्या इतिहासात मी जाणार नाही. केव्हा प्रश्न पडले विधान भवन विधान परिषदमध्ये नेताजी पालकरांच्या बाबतीत? का आजपर्यंत नेताजी पालकरांच्या समाधीचं संवर्धन झालं नाही? आपण म्हणणार काय गरज आहे आपल्याला, ते होते 300 वर्षाच्या अगोदर. हे बरोबर आहे का? किती मोठा इतिहास आहे तुमचा नांदेडचा, ऐतिहासिक भूमी आहे तुमची. भाग्य लागते नेताजी पालकर इथं वारले. पण आपण नाही विचारणार. मग कसं होईल माहिती आहे? परभणी सारखं होईल. परभणीत काय असते इलेक्शन मध्ये? खान पाजेल काय बाण पाजेल, काय असते? खान पाजेल काय बाण पाजेल. झाली इलेक्शन, आम्हाला खान नको आम्हाला बाण पाहिजे. कोण म्हणते आम्हाला बाण पाहिजे, बाण नको खान पाहिजे. झाली इलेक्शन आणि काय म्हणायचं परभणीत? काय जगा जर्मनी आणि देशात परभणी, सगळ्यात वाईट अवस्था आहे. बिचारे परभणीचे लोक इथं आलेत आज, म्हणजे धुळीचं शहर आहे ते, धुळीचं तालुका आहे. नांदेडच तरीत बरं आहे. मला सांगा ह्या 25 वर्षात किती उद्योगधंदे आले होते?
एमआयडीसी कुठे आहे? इथे प्लेन लँड होते तुमचं, एअरपोर्ट लँड होते, इन्फ्रास्ट्रक्चर तयार व्हायला लागलेले, मग लोक जाणार नाहीत, सगळे हैदराबादला जातात ना मग सगळी नोकऱ्यांना. मी अनेक ठिकाणी तिथे नांदेडला हैदराबादला राहतो, कुठं विचारतो बाबा, हा मराठी बोलतो, राजे नमस्कार, महाराज नमस्कार मला म्हणतात. मी म्हणतो अरे बाबा महाराज तू कसं मराठी कसं बोलतोस? नाही मी नांदेडचा आहे. मग मी आपलं त्याच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढणार, त्याला बरं वाटते, अरे राजेनीवाला खांद्यावर हात ठेवला, तोही खुश मी खुश. आपला तेलंगणामध्ये गेलोय आणि तिथं आपला माणूस भेटला, पण का आपला माणूस जायला पाहिजे हैदराबादला? त्याला रोजगार काम मिळत नाही इथं, ह्याच्यावर कोण चर्चा करते? तुम्ही मतदान करता का? मतदान करावं मग का? इथे इथं उद्योगधंदे येत नाहीत? लोड शेडिंग आठवड्यातून तीनदा ना, तीन दिवस लाईट, तीन दिवस लाईट नाही, आणि रात्री म्हणजे जायचं म्हणजे सापाने चावायला पाहिजे किंवा विंचुनी चावायला पाहिजे आपल्याला, कोणाला माहित नसते कसा मेला, कसा वारला माणूस, साप चावून. पण हे बोलत नाहीत केव्हा साप चावला. लाईट पाणी पाणी पाजवताना सापाने चाव घेतला, ह्याच्यावर चर्चा होत नाही. मग मला सांगा, तुमच्या बाजूलाच कर्नाटक आहे आपल्या आमच्या साईडला, मग कर्नाटकात लोड शेडिंग नाही, पाहिजे त्यावेळी पाणी पाहिजे त्यावेळी लाईट, त्याला का जमते हो? तेलंगणात गेला की तुम्हाला ज्या गव्हर्नमेंटचे स्कीमचे पैसे मिळाले पाहिजे ते अगोदरच देतात शेतकऱ्यांना, म्हणजे उद्या काय अतिवृष्टी आली, पाऊस आला, काय आलं, तर उद्या अडचण येऊ नये म्हणून त्याला पैसे मिळतात. आपल्याकडे काय, पहिलं पंचनामा करा, करा ठीक आहे, पैसे काय होतात 5 महिन्यांनी 4 महिन्यांनी काही येतच नाहीत. मग आपण जातोय सावकाराकडं, सावकारला म्हणते पैसे दे 2% 4% महिन्याला, आणि मग आत्महत्या होतात. हे प्रश्न सुटायला नको का? कोल्हापूरच्या जिल्ह्यात साखर कारखान्याला टॉप दर, मग आमच्या कारणे नांदेडच्या लोकांना. काल मी गेलो तिथं एका ठिकाणी, कुठल्या शेतात गेलो होतो ते ना सारखं नाव विसरतो मी, चित्त हा बामणी, बामणी फाट्याचे इथं, तर तिथं एका रानात मी गेलो, कारण का काल काय होतं हे शेतकरी दिन, जागतिक शेतकरी दिन, आमचे सगळे आमदार मंडळी सगळे काय करतो नागपूरला, मला त्यावर काय भाषण करायचं नाही. परत मी त्या शेतकऱ्यांना विचारलं, बाबा तुम्ही खुश आहात का? कांदा तो एकदम असा, कांदा नाही टमॅटो तो एकदम असं भरकच भरला होता. मला बरं वाटलं बाबा, आपला आपला शेतकरी खुश असणार, आपला शेतकरी खुश असणार मला वाटलं. तो म्हटलं कुठलं खुश राजे, अगोदरच आमचं या पावसाच्यामुळं अतिवृष्टीच्यामुळं सगळं सोयाबीन खराब झालं, आता आता सुद्धा रेट काय, आम्हाला एक क्रेट जिथं पूर्वी आम्हाला 800 ते 1000 रुपये मिळायचं एका क्रेटला, आता 50 रुपयेच आम्हाला द्यावं लागते, ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वेगळाच, काय मिळणार आहे 1 लाख रुपये आम्ही घातले ते इकरी, कुठं पैसे मिळणार आम्हाला प्रश्नचिन्ह. हमीभाव मिळतो का? कुठला हमीभाव? हमीभावावर आपण काय बोलतो का? काहीच नाही बोलत, नाही मिळत. आपण म्हणतो ठीक आहे. हे सगळे प्रश्न सुटायचे असतील तर काय करावं लागेल? तर स्वराज्य आता याच्यात निश्चित येणार आहे. स्वराज्य हे कोणासाठी आहे? स्वराज्य हे गरीब लोकांसाठी, स्वराज्य हे शेतकऱ्यांसाठी आहे, कष्टकऱ्यांसाठी आहे, प्रामाणिक लोकांसाठी आहे. आणि स्वराज्याच्या माध्यमातून तुमच्यासारख्या लोकांना ताकद देण्यासाठी हे स्वराज्य आहे. आज गाव तिथं शाखा, घरोघरी स्वराज्य, ह्याच्या हा संकल्प घेऊन पूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढायला लागलो, आणि आम्ही स्वराज्य सर्वजण पिंजून काढायला लागलोय. 500 शाखेचं उद्घाटन झालं आतापर्यंत, नाशिक, जालना, रायगड आणि परभणी आणि आता नांदेड लावलोय. काल 30 झाले आणि आता 1 25 झालं, अजून 5 शाखेचं उद्घाटन आहे. बस शाखा कुठं काढले तर आम्ही नांदेड शहरात नाही काढली, अजूनही काढली नाही, नाशिक शहरात काढली नाही, कोल्हापूर शहरात काढली नाही. कुठं काढलेत? ग्रामीण भागात. आणि कुठं ग्रामीण भागात काढलेत? जिथं गाव छोटं आहे,
500 लोकांचं आहे, 5,000-3,000 लोकांचं आहे, 4,000 लोकांचं आहे. तिथं कळलं, कारण का तिथं खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातला शेतकऱ्यांचं अर्क हे आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या अडचणी समजून घेता येतात. आणि म्हणून स्वराज्याच्या माध्यमातून, सगळ्या शाखेच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो, ह्याच्या पुढं हे असल्या जे काही अन्याय होतात, सामान्य माणसाचा अन्याय होतो, गरिबांचा अन्याय होतो, ते अन्याय दूर करण्यासाठी, न्याय देण्यासाठी स्वराज्याचं स्थापन झालं. आम्हाला राजकारणात जायचं नाहीये, आम्हाला राजकारणात जायचं नाहीये. पण राजकारणात तुम्हाला आम्हाला जर आणायचं असेल तर लवकरच आणा. तुम्ही लोकांचे काम करा, आम्ही तुम्हाला शाबासकी देऊ. तुम्ही लोकांना न्याय द्या, आम्ही तुम्हाला येऊन शाबासकी देऊ. आम्ही तुमच्या बरोबर राहू. पण नाही झाले तर स्वराज्य आडवा येणार हे म्हणजे निश्चित आहे. त्या सगळ्यांनी मला कमी लेखू नये. मला दोन गोष्टी आहेत महत्वाच्या. एक तर मी ज्या घरात माझा जन्म झालाय ते शिवाजी महाराजांनी, छत्रपती शाहू महाराजांचं घर आहे. अजिबात लोकांना मी फसवणार नाही. नाही जमत तर सांगणं आम्हाला पटत नाही. पण लोकांना फसून राजकारण आणि समाजकारण आम्ही कदापि करणार नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, त्यांना काय वाटल, राजे आलेत नांदेडला, आलेत भाषण केले, भाषण करून निघून गेले, परत केव्हा येणार आहेत, लवकर येतील बोलतील. हे स्वराज्याचे सुद्धा आलेत, आता कुठेतरी शाखा उद्घाटन करायलेत, आणि करते किती करणार आहेत. आता 500 शाखा केलेत, तिकडे एका जिल्ह्यात 900 गावं असतात, एक 900 शाखा काढणार आहेत का, असं बोलणार आहेत उद्यापासून. पण त्यांना माहीत नाहीये की एकदा संभाजी छत्रपती ठरवलं होतंय तर काय करू शकतोय ते सरकारला सुद्धा माहित आहे. उदाहरण उदाहरण, गरीब मराठ्यांना ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं 1902 ला, अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. आज मराठा समाजाला, गरीब मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे त्यांच्यासाठी मी लढा दिलोय 2007 पासून. आज काही कारणास्तव ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये अडकलंय किंवा रद्द केलेलं आहे, त्याच्यात मी आता खोल जात नाहीये. पण मागच्या वर्षी 1.5 वर्षाच्या अगोदर पण आरक्षण अडकले तर मूलभूत सुविधा द्याव्या त्या या गरीब मराठ्यांसाठी मी, म्हणून मी आझाद मैदान मध्ये आमरण उपोषण केलं होतं. आता लोकांना आमरण उपोषण म्हणजे माहित आहे, मला कल्पना नाहीये. पण या शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो मी, शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो, चार दिवस नुसतं पाण्यावर होतो मी. कोणासाठी? गरीब मराठ्यांच्यासाठी. म्हणजे आंदोलन करायचं असेल तर आम्हाला सुद्धा माहिती आहे कसं करायचं असतं, प्रामाणिकपणाने. तुम्ही चांगलं काम का लोकांचा विकास करून द्या. किनवट सारखं एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, किनवट. उद्योगाच्या बाबतीत बोललो, रोजगारीच्या बाबतीत बोललो, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हमीभावच्या बाबतीत बोललो. त्या जाऊन या तुम्ही एकदा तुमच्या पलीकडे परभणीत. किती जण परभणीत गेलेत? हात वर करा. गेला नाही परभणीला? अरे बाबा बाबा, परभणीत जाऊन या. कुठं जाऊ नका, तिकडे मुंबई बिंबईला फिरा त्या आमदाराच्या बरोबर, नाही तर आमदार घेऊन जातात आमदार इकडे कुठं मुंबईला फिरून ये, जरा मुंबई बघून येऊ. आपल्याला शिवाजी महाराजांची मावळे व्हायचे. प्रामाणिकपणाने काहीतरी परिवर्तन घडूया आपण महाराष्ट्रात. महाराष्ट्राला दाखवून देऊया ही महाराष्ट्र ही महापुरुषांची भूमी आहे. शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, बाबासाहेब आंबेडकर, काय महापुरुषांची भूमी आहे. आणि आपण काय करायला लागलो, ही महासंतांची भूमी आहे. तुकाराम महाराज असतील, ज्ञानोबा महाराज असतील, विदर्भामध्ये तुकडोजी महाराज असतील, किती आहेत आपल्याकडे महापुरुष आहेत, किती महासंत आहेत. पर्यटन ज्या माध्यमातून आपण काही करू शकतो, इथं इतिहास आहे आपल्याकडं. बाकीच्या राज्यात काय इतिहास आहे का महाराष्ट्र एवढा? नुसतं शिवाजी महाराजांचा जय जयकार करून, नुसतं शिवाजी महाराज आमचा आराध्य दैवत आहे म्हणून चालणार नाही याच्या पुढं. तुम्ही शिवाजी महाराजांचं स्वराज्य जे दिलं होतं ते सुराज्य जे शिवाजी महाराजांनी केलं, तुम्ही काय करते सुराज्याच्या बाबतीत, ह्याच्याबद्दल बोला. पत्रकार बंधून येत आहेत, त्यांनी सांगावं मी काय चुकीचं बोललोय. अजूनही मला मी सगळे गोष्टी बोललो नाहीत, मी मान्य करतो मला सगळ्याच गोष्टी नांदेडच्या माहित आहेत असं नाहीये, मलाही माहित नसतील. पण आता स्वराज्य संघटना वाढणार आहे,
शाखा वाढणार आहेत, 2000 शाखा स्वतः संभाजीराजे जाणार आहेत स्वतः, दिवसात 30 शाखा शेवटी दिवसातून 30 शाखेच्या वर आपण जाऊ शकत नाही, पण मला कल्पना आहे 2000 शाखा झाल्या तर मग आपण काही ऑनलाईन असेल किंवा आणि परस्पर शाखेसाठी आपण देऊ, पण पहिल्या 2000 शाखा काढण्यासाठी मी स्वतः तिथे उपस्थित राहणार आहे, मला ताकद द्यायची आहे. मला बघा इथं एक शाखा प्रमुख इथं बसलाय, ताकद द्यायची मला या सामान्य लोकांना. आणि खोटं बोलत नाही, विचारा हाय की नाही, हाय की नाही, नावाने नाव विसरलं असेल मी, का आजच माझी ओळख झाली. शाखाध्यक्ष कृष्णा हरडपचा गे, आज हरडपला तो काय स्वागत माझं केलं या लोकांनी, दुपारी 3 वाजता पूर्ण गाव बाहेर आलं होतं. ते ह्याच्यात असते ना आपलं श्रावण महिन्यात कुठलं काय असतं करत, मोडा मोडा काहीतरी असते, म्हणजे गाव पूर्ण बाहेर त्या दिवशी एक शेती करत नाही, कोण रानात जात नाही, कोण नोकऱ्यांना जात नाही, तसं आज गावानी ठरवलं, आज गावानी ठरवलं यांच्या गावाने की आज कुणी जायचं नाही, आज संभाजीराजेंचा दिवस काढायचा, एक दिवस छत्रपतींच्या समोर केव्हा येऊन येते पाष्टात त्यांनी बोलून दाखवलं, रात्री 12 वाजता आले तरी चालते, पण गाव आज संभाजीराजेंना बघायला आणि ऐकायला येणारच. आम्ही 3.5 तास लेट गेलो, हे प्रेम आहे नांदेडकरांनी दिले, इथं सुद्धा 3-3.5 तास लेट आहे. म्हणजे मला तुम्ही आज बघा किती शांत बसलाय, तुम्ही थंडी वाढायला लागलेली आहे, काय गरज आहे तुम्हाला, पण हे तुमच्या चेहऱ्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर संभाजीराजे कसा दिसतोय पेक्षा हा छत्रपतीचा वंशज हाय ठीक आहे, पण तुमच्या चेहऱ्यावर आशा आणि अपेक्षा आहेत. आमच्या भागाचा विकास व्हायला पाहिजे का, आमचा माणूस हतबल झालेला आहे का, आमचा घरातला व्यक्ती हैदराबाद सारख्या ठिकाणी जातो नोकरीसाठी का, आम्हाला इथं नोकऱ्या मिळत नाही का, आमचं इथं पर्यटन वाढत नाही. पलीकडेच परमेश्वरांचं मंदिर आहे, काय सुंदर आहे, काय सुंदर आहे, मला माहित नाही. पहिल्यांदाच मी म्हटलं नाही, मी त्या ट्रस्टीजना म्हटलं नाही, मी माझं नियोजन तुमचं नाही आहे, मला जायला पाहिजे, मी ज्यावेळी सभेला ते दर्शन घ्यायला येतो. नाराज झाले थोडे ते, पण नाराजगी दूर करण्याचं सुद्धा काम मला कल्पना आहे, म्हणजे माझ्यात पुढारी नसेल किंवा पुढारीपणा करता येत नसेल, पण पुढारी जे गुण लागतं ते निश्चित आहेत. माझी चॅलेंज आहे माझ्यासारखं काम करून दे नांदेडकरांना, विचारा सगळ्यांना, सकाळी 9 वाजल्यावर बाहेर पडलो ते रात्री 1 वाजता मला जाऊन झोपायला, घसा माझा कोरडा झालाय, किती भाषणे केलीत मला माहित नाही, अजूनही तयार आहे रात्रभर सुद्धा पळायला, तुम्हीच साथ द्याल पाहिजे. हर संभाजीराजा राजा नाहीये की जो नुसता निवांत झोपतो, 12 वाजता उठतो सकाळी, रात्री सगळ्या मित्रांना घेऊन बसतो, अरे ठीक आहे आज छान झालं हे झालं गप्पा, अरे मी शिवाजी महाराज आणि शाहूंचा वंशज आहे, संस्कार आहेत, विचार आहे मला, मी जर विचार केला 12 वाजता उठणं, मला माझ्या घरात ते पहिले बाहेर काढतील, या घरात तुमचा जन्म व्हायचा तुमचा अधिकार नाही, मग ज्या घराला तुमचा जन्म झाला ते लोकांची सेवा करण्यासाठी तुमचा जन्म आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, नुसतं शिवाजी महाराजांच्या घरात जन्म झाला मला सार्थ अभिमान आहे नुसतं म्हणून चालणार नाही, पण त्यांच्या विचाराचा वारस ज्यावेळी तुम्ही व्हाल तर तुम्ही त्या छत्रपती घराला मान सन्मान करा, हे आम्हाला शिकवण आहे. म्हणून कष्ट करायला मी काय कमी पडणार नाही, तुम्ही ठरवायचंय स्वराज्याला ताकद द्यायची की नाही द्यायची, आणि स्वराज्य तुम्हाला पाहिजे की नाही पाहिजे हे तुम्ही ठरवायचंय. तुम्हाला स्वराज्य पाहिजे, ज्याला स्वराज्य पाहिजे तिने हात वर एकदा करा, बस एवढंच एकदाच आहे. आणि म्हणून मी आता पुढचे अनेक माझ्या 3-4 अजून एक 5 शाखेचं उद्घाटन आहे, 5-2 सभा आहेत अजून, तिथं उशीर झालाय, आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात, मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो, आणि
असंच प्रेमेच्या पुढे छत्रपती घराण्यावर राहो ही विनंती आपल्याला करतो. आणि माधवराव देऊस्कर, आपण थंडी पडलेले पुढच्या वेळी आपण दुरुस्त करू, किती हे शिवाजी महाराजांचे मावळे असले तरी आपण यांना खुर्च्या द्यायला पाहिजे बसायला, आणि जेणेकरून आणि गर्दी दिसल असं पुढारे म्हणतात, मी नाही म्हणत. आला मला पाच लोक असले तरी भरपूर आहेत, लोकांनी प्रेमाने बोलवलं तर संभाजी तिथे आहेत. आणि माझी चॅलेंज आहे, दिला शब्द मध्ये कुठेही असू दे, कुठेही असू दे महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर, तिथं संभाजी छत्रपती न चुकता त्या कार्यक्रमाला येणार म्हणजे येणारच, ही माझी खासियत आहे. म्हणून उद्या सुद्धा तुम्हाला केव्हाही मला बोलवायचं असेल आणि माझ्या टाइम स्लॉट मध्ये बसलं असेल तर निश्चित समाजाने तुमच्या अहोरात्र सेवेसाठी उपस्थित राहतील. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वराज्य.